हम तुम्हारे साथ है। जय भवानी, जय सेनेचा, जय सेनेचा, हम तुम्हारे साथ है। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचा निकाल निश्चित झाला आणि त्यामध्ये 10 पैकी 10 जागा या युवासेनेला शिवसेनेच्या युवासेनेला आदित्य साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिळाल्या। यामध्ये एबीव्हीपी ही सरकारची संघटना आहे, विद्यार्थी त्यांच्या विद्यार्थी संघटनेची, तिचा पार धुवा उडाला असून हा विजय 10 जागेचा जो झाला तो आदित्य साहेबांच्या नेतृत्वात झालेला आहे। याचं सगळं श्रेय शिवसैनिकांना, आदित्य साहेबांना, उद्धव साहेबांना जातं। त्यांनी मागे ही निवडणूक 2018 झाली, ती 15 होणार होती, यांनी तेव्हाही लांबवली, यावेळी सुद्धा ती होणार होती 2 वर्षापूर्वी 21-22 होणार होती, ती सुद्धा त्यांनी लांबवली। यासाठी आदित्य साहेबांना आणि युवा सेनेला हायकोर्टात जावं लागलं, अत्यंत चुकीचं यांचं वागणं आहे। स्वतः एबीव्हीपी सुद्धा यांच्यावर नाराज झाली, कारण यांच्या अशा वागणुकीमुळे एबीव्हीपीच्या जागा आल्या नाही। सिनेटच्या ज्या पदवीधरांच्या ज्या जागा होत्या 10 पैकी 10 या सिनेटने मिळवल्या आहेत। हा आमचा विजय आहे, असाच विजय आमचा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विधानसभेत होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आणि यासाठी आम्ही आमच्या आदित्य ठाकरे साहेबांचं आणि आदरणीय आमच्या उद्धव साहेबांचं यांचं अभिनंदन करतो, मी शिवसैनिकांचं अभिनंदन करतो। हा विजय आमचा आहे, येणारा विजय ही आमचाच असेल, एवढंच सांगेल। जय महाराष्ट्र। या झालेल्या सिनेटच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत 10 च्या 10 जागा आमच्या आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवलेले पॅनल, युवा सेनेचे पॅनल, यांनी 10 च्या 10 जागा मिळाल्या। याबद्दल आम्ही सर्व शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, पाचोऱ्याच्या वतीने, पाचोरा बडगाव मतदारसंघाच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांचे आभार मानलेले आहेत। आणि मित्र दादा मित्र आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा हा सपशेल, अगदी सांगायचं झालं तर मंत्र्यांपासून तर उपमुख्यमंत्र्यांपासून पूर्ण मंत्रिमंडळाचा हा अपयश आहे। यांनी एवढंच नाही तर सर्व सरकारी यंत्रणा, सर्व मंत्रिमंडळ, सर्व काही त्यांना जे जे करू शकत होते ते सर्वच्या सर्व या सिनेटच्या पाठीमागे लावलं होतं। तरी सुद्धा जनतेने, मुंबईच्या जनतेने, महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं की आम्ही श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आहोत। एवढंच नाही तर यांनी अगदी निवडणुकीचे सर्व प्रचार रॅली झाली, सर्व काही झालं, ऐन इलेक्शनच्या दिवशी यांनी या निवडणुकीवर स्टँडला ही निवडणूक रोखली। मात्र सन्माननीय कोर्टाने सुद्धा याच्यावर ताशेरे ओढले आणि त्यांच्या आदेशाने जी निवडणूक झाली, अगदी 1 दिवस आधी भक्त यांनी निवडणूक जाहीर केली आणि 1 दिवसामध्ये आम्ही 10 च्या 10 जागा मिळवल्या। हा नुसता छोटा मोठा विजय नाही आहे दादा, हा येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणूक आहे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगदी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पक्षाचे हे नारळ फुटलेलं आहे, हे विजयाचं नारळ फुटलेलं आहे। आणि याला सर्वस्वी महाविकास आघाडी, तसंच आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, आदित्य साहेब ठाकरे आणि सर्व आमचे जे नेते मंडळी आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, यांचं हे यश आहे, हे निवडणुकीत त्यांनी घवघवत मिळवलेलं असं यश आहे। एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आदित्य साहेब तू मागे बडो, हम तुम्हारे साथ है। उद्धव साहेब तू मागे बडो, हम तुम्हारे साथ है। वैशाली साहेब आओ बडो, हम तुम्हारे साथ है। धन्यवाद।